आज आपल्याला नवीन प्रकल्प एक पाहणार आहोत. आपण आपल्या वापरातील खाद्यतेल याच्या संदर्भातला हा प्रकल्प तुम्हाला घर बसल्या करता येऊ शकेल. विविध प्रकारची खाद्यतेल आपण पाहत असतो आणि घरी किंवा इतरांच्या घरात कोणती तेलं वापरतात, त्याचे फायदे तोटे, निर्मिती प्रक्रिया याचा अभ्यास या प्रकल्पामध्ये तुम्हाला करता येईल. ही माहिती शेतकऱ्यांच्याकडनं, तेल गाळणारे जे तेली आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये ते, किंवा तेल कारखाना, किंवा नेटवरून ही माहिती आपल्याला मिळवता येईल. पहिली गोष्ट, कोणकोणत्या प्रकारची खाद्यतेलं विविध कुटुंबामध्ये वापरतात, कोणकोणत्या कंपनीची म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या पदार्थापासून तयार केलेली खाद्यतेलं वेगवेगळ्या वनस्पतीपासून तयार केली जातात, वनस्पतींच्या बियापासून तयार केली जातात. त्या वनस्पतींची शास्त्रीय नावं सांगता आली पाहिजेत. उदाहरणार्थ सनफ्लावर आहे, दुसरी गोष्ट आहे शेंगदाणे आहे, नारळ आहे. तर वनस्पतीच्या कोणत्या भागाचा वापर तेल काढण्यासाठी करतात, 1 किलो तेल काढण्यासाठी किती बिया लागतात, किती भाग घ्यावे लागतात, किंवा त्याचबरोबर 1 किलो शेंगतेल घ्यायचं आहे तर 1 किलो शेंगतेल तयार करायचं असेल तर किती किलो शेंगा लागतील, नारळ असेल, सरकी असेल, सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी, तीळ, बदाम याबाबत पण माहिती आपल्याला मिळवता येऊ शकेल. तेल कुठे गाळतात, तेलाची घाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लोखंडी घाणं आहे, लाकडी घाणं आहे, तेल गिरण्यापूर्वी असायच्या कारखान्यामध्ये असायचं, जगभरात वेगवेगळ्या पद्धतीनं तेल गाळलं जात असतं, फिल्टर केलेलं तेल म्हणजे काय, ट्रिपल फिल्टर तेल म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. त्याचा एखादा मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये टाकावा. तेल काढून झाल्यावर उरलेल्या भागाचे काय करतात, त्या भागाचा काय काय उपयोग करतात, उदाहरणार्थ पेंड म्हणून त्याचा उपयोग, शेंगदाणाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल, त्याचबरोबर सोयाबीनचं तेल काढल्यानंतर सोयाबीनचं ती भाजी करण्यासाठी विक्रीसाठी ते आलेलं आपल्याला दिसतं. वरचं प्रथिनं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असेल. तेलामध्ये कोणत्या प्रकारचे घटक जास्त असतात हे आपल्याला माहीत करून घेता येईल आपल्या प्रकल्पामध्ये. खाद्यतेलाचा औषध म्हणून कोणत्या आजारात उपयोग करतात का याची माहिती आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर हृदयविकार, ब्लड प्रेशर, घशाचे विकार, कॅन्सर यांचा आणि खाद्यतेलाशी काही संबंध आहे का, फॅरिंजायटिसचा काही संबंध आहे का, खाद्यतेलाने शरीरावर कोणते अपाय होतात का, दुष्परिणाम होतात का, याची माहिती आपल्याला आपल्या प्रकल्पामध्ये घेता येऊ शकेल. खाद्यतेल इतर कोणत्या कामासाठी वापरतात का, महिन्याला एका घरामध्ये किती सरासरी तेल लागतं, 10 घरातनं माहिती मिळवली तर सरासरी आपल्याला काढता येईल. घरात किती व्यक्ती आहेत आणि सरासरी किती वापर होतो, कदाचित 2 व्यक्ती आहे आणि जास्त वापर करतात, किंवा जास्त व्यक्ती आहेत आणि कमी वापर होत असेल, हेही आपल्याला समजून येऊ शकेल. त्याचा आणि त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही तुम्हाला निष्कर्ष काढता येतात का हे बघता येऊ शकेल. त्याचबरोबर एकाच तेलामध्ये तळण्याची क्रिया अपायकारक असते असं संशोधकांचं म्हणणं आहे. हॉटेल किंवा गाड्यावर वडापाव तळण्याच्या त्या तेलामध्ये, कढईमध्ये रोजच्या रोज काही बदलत बसत नाही, ते काय करतात त्याच तेलामध्ये परत तेल टाकतात आणि दिवसभरामध्ये ती उकळण्याची प्रक्रिया अनेक वेळा चालू असते. त्याचा काय परिणाम होतो का ही माहिती आपल्याला नेटवरनं काही गोष्टी मिळू शकतील, किंवा लेख त्याचे वाचले तर मिळू शकेल. खाद्यतेलात ट्रायग्लिसराइड, फॅटी ऍसिड आणखी काय असतं ही माहिती आपल्याला मिळवायची आहे. विविध खाद्यतेलाची घनता काय असते, चिकटपणा काय, विषंदता काय, उत्कलन बिंदू, गोठण बिंदू आणि रंग याची माहिती आपल्याला मिळते. ती रॅपरवर दिलेली आहे का बघू शकता तुम्ही, किंवा इतर ठिकाणी त्याची माहिती मिळू शकेल. तेल किती डिग्री सेल्सिअसला उकळतं, तेल खराब कशानं होतं, कधी होतं, किती दिवसामध्ये होतं, पॅकबंद तेल किती काळ टिकतं, डब्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि 4-5 वर्षानं जर काढलं तर काय होऊ शकेल, खाद्य खराब खाद्यतेल कसं ओळखतात, आपल्या घरातल्या आईला मम्मीला विचारू शकता तुम्ही, किंवा घरातल्या कुणाला पण विचारा की खराब तेल ओळखायचं कसं. त्याचबरोबर घरातल्या तेलात तळलेले पदार्थ किती काळ टिकतात, दिवाळीमधले पदार्थ जर आपण 4-5 महिन्यानं खाल्ले तर त्याची चव बदललेली असते, रॅन्सिडिटी म्हणतो आपण, तो आपल्या भाग आहे. कुरकुरे, वेफर्स आणि पॅकबंद पदार्थ किती काळ टिकतात हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. खाद्यतेलानं विषबाधा होते का, परिसरात अशा घटना घडलेल्या आहेत का हेही पहा, आणि खाद्यतेलात अशा प्रकारची भेसळ कोणत्या प्रकारे ओळखली जाते या संदर्भात माहिती आपल्याला घेता येऊ शकेल, मिळवता येईल. संतृप्त तेल म्हणजे सॅच्युरेटेड तेल कशाला म्हणायचं, खाद्यतेलाचे डाग कशाने काढतात, कागदावरचे असेल, कपड्यावरचे असेल, हा एक मनोरंजक भाग आहे, तो पण प्रकल्पामध्ये घेऊ शकता. लाकूड टिकावे म्हणून कोणते खाद्यतेल पूर्वी वापरत होते, आजी आजोबांना विचारलं तर ते सांगू शकतील. लाकूड टिकावं म्हणून त्याला एक विशिष्ट प्रकारचा तेलाचा लेप दरवर्षी दिला जायचा. आदिवासी बांधव इतर कोणत्या प्रकारचे तेल वापरतात का,
आणि त्याला संबंधी खाद्यतेला संबंधी तुम्हाला पडलेले प्रश्न आपल्या प्रकल्पात टाकावे. आपल्याकडे जसं गोड तेल आपण म्हणतो, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल आहे, सोयाबीनचं तेल आहे, सरकी तेल आहे, तसं खोबरेल तेल हे खाद्यपदार्थ म्हणून केरळ तामिळनाडू भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. तर याच्या संदर्भात पण माहिती आपल्याला आपल्या प्रकल्पामध्ये घेतली तर आपला प्रकल्प चांगला